जपण्याचे काम महत्त्वाचे आहे. शासन स्तरावर विविध योजना व समाज चळवळीच्या माध्यमातून हे हित जोपासले जाते. घरावर तुळशीपत्र ठेवून काम करणारे आजही आहेत. शेतकरी हिताचे काम ते करीत आहेत. अशा काम करणाऱ्यांना शेतकरी अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ देण्याचे काम केले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. चिखली तालुक्यातील सोमठाणा येथे शेतरस्ता लोकार्पण व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तहसीलदार एळे, गटविकास अधिकारी भुजबळ, विनायक सरनायक, प्रशांत ढोरे, शिवदास मोरे आदींची उपस्थिती होती.